लोकांना समाजाच्या पाया पडावं वाटत नाही, यात नवल नाही. महाराज, ज्या आई वडिलांच्या पोटी जन्म घेतला त्यांचं सुद्धा डोकं टेकून दररोज दर्शन घ्यावं वाटत नाही आपल्याला. ही या जगतातली या कालातली शोकांती काय नाही टेकावं वाटत. आपण कोण्या भूमीत जन्म घेतला याचं तरी भान आपल्याला असलं पाहिजे. तरुण पोरांनी दररोज तो आशीर्वाद घेऊन आपला मार्गक्रमण केला पाहिजे. एकदा देवाचा आशीर्वाद मिळू दे भल्या माणसा, कोणता शाप तुझ्या पुढे येणार नाही. पण तू आई वडिलांचा शाप घेऊन जगशील, जगातला कोणताच आशीर्वाद तुला वाचवणार नाही. इतकी ताकद आहे आई वडिलांच्या आशीर्वादामध्ये. निलेश दादांना आशीर्वाद द्यायला स्वर्गा स्वर्गातून काका बघत असतील आणि म्हणतील, नाही नाही माझ्या निलेशला आशीर्वाद देऊ द्या. अरे माझ्या निलेश दादांनी सगळी वारकरी एकत्रित आणली. विठ्ठल महाराज, ही क्रांती एका लेकराने एका पोराने केलेली. साधी गोष्ट आपल्या पूर्वजांकरता 13 दिवस फोटो लावायला वेळ मिळत नाही लोकांना. नाही फोटो ना हात भिंतीवर, पण पदोपदी आपल्या पूर्वजांच्या उपकार ती जमीन खातोय भल्या माणसा. अरे ज्या जमिनीतलं अन्न तू खातोय ना, याच जमिनीवर तुझा बाप सुद्धा जगलाय, तुझा आजा सुद्धा जगलाय, तुझा काका सुद्धा जगलाय. एक वेळ उपोष हरवून त्या वडिलांनी तुझ्याकरता ही जमीन वाचवली. तोकडा सोन्याचा तुझ्याकरता दिला रे जमिनीचा. तुला निदान त्यांच्या जमिनीतलं खाऊन त्यांचं म्हणून घेता येत नाही. तू जन्माला आला की तुझं पाप जन्माला आलं इथे. जसा पूर्वजांचा आशीर्वाद मिळतो ना तसा शाप सुद्धा मिळतो. मला आकटा त्याचे रीती पितर वंशी दुराचारी पुत्र झाला. ते शाप देता शाप, आमचंच खातो, आमच्याकडे पाठ फिरवतो, लाज नाही वाटत काही आमचं खायला. म्हणून स्त्रियांना माझी विनंती आहे, तुमच्या आईच्या वर्षी श्राद्धापेक्षाही सासऱ्याचं सासूचं वर्षी श्राद्ध कोणत्या तिथीला येतं याचं भानधार असू द्या. तुमच्या पोरांचं भविष्य अवलंबून आहे ते श्राद्धावर. तुम्ही ज्या वेळेला जन्माला आला त्यावेळेला तुमच्या आईने तुम्हाला जन्म दिला स्त्री जातीला. पण माफी मागून बोलतो माझ्या माऊल्यांनो, स्त्री जातीचं जीवन शोभायमान करणारी जगामध्ये एक स्त्री आहे, तिचं नाव आहे सासू. तिनं तुमच्या कपाळावरचं कुंकवाचं दान तुमच्या पदरी घातलंय, आणि तुमच्या गळ्यातलं सौभाग्याचं लेणं मिरवण्याचं दान तुमचा मालक, तुमचा पती, तुमचा नवरा आईने नाही आपल्या सासूने आपल्याला दान केलेलं आहे. आपल्या पोटी जी संतती आहे ना ती तिच्या रक्तातून निर्माण झालेली संतती आहे. आपला कुलाचार देवाने आई बनण्याचं सौभाग्य त्या सासऱ्याच्या त्या सासूच्या कृपेनं आपल्याला दिलेलं आहे. त्यामुळं त्यांची जरा काहीतरी काळजी श्राद्धाच्या दिवशी आपण बाळगा. पोरांचा आशीर्वाद, पोरांना त्या सासू सासऱ्यांकडून आशीर्वाद मिळवून घ्या. 3-3 लाख रुपये नारायण नागबली करता खर्च केल्यापेक्षा पुण्यस्मरणाच्या दिवशी त्यांच्या वाडवडिलांचा फोटो ठेवा. माझ्या ज्ञानोबारींचा हरिपाठ म्हणा, रामकृष्णारी भजन म्हणा, माझ्या मुक्ताबाईचं भजन म्हणा, ज्ञानोबारींचं भजन म्हणा. मुक्ता ते निर्धारिता लाभे आपुलीच मुक्तता, हे वैभव संतांच्या भजनामध्ये. अरे स्वतःच पद येत, स्वतःच पद कोण देत? माझे ज्ञानोबाराय देतात, माझे तुकोबाराय देतात. आपल्या लेकरांना जरा ज्ञानेश्वरीकडे वळवा. ज्ञानोबारींच्या भूमीत जन्माला आलो, 50 वेळा वाचणं होत नाही ज्ञानोबारींच्या. आपल्या इतकं स्पर्धेचं युग आहे. आमचे श्रीगुरु म्हणायचे कीर्तनाला जातेवेळी सुंदर ते ध्यान अभंग जरी कीर्तनाला घेत असलात तरी एकदा गाथा पाहूनच घ्यावा. का? निदान तो गाथा आपल्याला नारदाच्या गादीवरून समाजाकडे जाऊ देत नाही, देवाकडे घेऊन जातो. हल्ली समाजाकरताच जास्त चाललंय शिवाय देवाच्या. आपल्यावर उपकार आहे महाराज ज्ञानोबारींचे तुकोबारींचे. ते उपकार असे चंद्रसूर्य आहे तोपर्यंत ज्ञानोबारींचे उपकार आहे. ज्या दिवशी विश्व लयाला जाईल त्या दिवशी ज्ञानोबारींच्या आणि तुकोबारींच्या उपकाराचं विस्मरण झालेलं साधक महाराष्ट्रात जन्माला येईल. तोपर्यंत ज्ञानोबारींच्या उपकारातच जगावं लागेल. तुम्ही ज्या घरात राहता, तुम्ही जिथं वास्तव्य करता, ही भूमी पवित्र करायचे उपकार सुद्धा ज्ञानोबारींनी तुमच्यावर केले. वास्तविक याच परिसरात ज्ञानोबारींनी अन्नाच्या जागेवर गटागटा इंद्रायणीचं पाणी पिलंय, पण तरी आशीर्वाद दिला ज्ञानोबारींनी. अन्नाच्या जागेवर इंद्रायणीचं गटागटा पाणी पिऊन आशीर्वाद देणारा कोण आहे महाराज? तरी म्हटलंय अद्वेष्टा सर्व भूताना मैत्र करुणैवच, निर्ममो निरंकार सम दुःख सुखक्षमी, तुल्य निंदा सुतीर मोनीर संतुष्टो येन केनचित, अनिकेत स्थिरमती भक्ती मान्य प्रिय होणारा. काय 12व्या अध्यायामध्ये वर्णन केलं माझ्या संतांचं, जरा चला वाट. तुमच्या पोरींना जरा ज्ञानेश्वरी वाचू द्या. 10-10 वाजेपर्यंत 12-12 वाजेपर्यंत पोरगी जिन्यात बसते मोबाईल घेऊन, मलाही बहीण आहे
बाई जरूर अभ्यास कर, सोशल मीडिया चांगलं माध्यम आहे, पण तुला एक सांगू का, नुसता कायम तुझ्या स्टडी करता तुझ्या हातात असलेला मोबाईल नाही गं पाहू वाटत तुझ्या आईला. तुला जर तुझ्या आईच्या चेहऱ्यावर हसू आणायचं असेल आणि तुझ्या आईच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू आणायचं असेल तर तू जगाच्या पाठीवरचा सगळ्यात पवित्र ग्रंथ, तुझ्या आईनं वेल्वेटच्या कापडात गुंडाळलेला ज्ञानोबारांचा ज्ञानेश्वरी ग्रंथ तुझा बाप थकून घरात आल्यानंतर एकदा नजरेला घे. तुझी आई कामातून थकलेली आई, तुला ज्ञानेश्वरी वाचताना थकलेला ड्युटीवरून आलेला तुझा बाप, तुला ज्ञानेश्वरी वाचताना बघेन ना तुझा बाप देवाकडे एकांतात जाऊन प्रार्थना करेल, देवा ज्ञानोबारांची सेवा करणारी ही शिकलेली माझी पोरगी, क्वालिफाईड झालेली माझी पोरगी, सुशिक्षित समाजातली माझी लेख, कॉलेज जीवन जगणारी माझी लेख ज्ञानेश्वरी वाचते रे देवा, माझ्या पोरीचा सांभाळ कर. प्रार्थना करेल आपला बाप देवा. जगी ऐसा बाप वाबा ज्याचा वंश मुक्ती सन्यावा, नाम घेता हरले बाप, हरले बाप ज्ञान देव माय बाप, ज्ञान देव माय बाप, माय बाप. संत आपले माय बाप आहे. इंद्रायणीचं स्नान करून सरळ माऊलींच्या मंदिरातच जावं आणि त्यांना सांगावं माऊली मी आलोय. का सांगावं त्यांना? आपल्याशिवाय ज्ञानोबाऱ्यांना आळंदीत कोण आहे? दुसरं कोण आहे? कोणी नाही महाराज साधकाशिवाय ज्ञानोबाऱ्यांना आळंदी. ज्ञानोबाऱ्यांची समाधी अशी गदगद हसते साधक ज्ञानोबाऱ्यांकडे गेला की. ज्ञानेश्वरीचं पारायण करणारा, तुकोबारीच्या गाथ्याचं पारायण करणारा, ज्ञानोबा तुकाराम भजन करणारा, संस्थेत गुरुवारींची सेवा करणारा, पखवाजाची सेवा करणारा, गाणारा, ताळाची सेवा करणारा ज्ञानोबाऱ्या म्हणता आला रे ये ये असं जवळ घेतात ज्ञानोबाऱ्या आपल्या. एकदा प्रेमाची मिठीच मारून घ्यायची असेल तर ज्ञानोबाऱ्यांची मारून घ्या. सगळ्या स्वार्थाच्या मिठ्या आहे जगात, या जगात एकच कोडी मिठी आहे ती माझ्या ज्ञानोबाऱ्यांची, माझ्या मुक्ताबाईची. जगाच्या मालकालाही मिठी मारावी वाटली. हा पंढरीचा पांडुरंग परमात्मा एकदा पापी लोकांचं पाप धुता 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 लोकांच्या गरजा भागविता भागविता थकला आणि लेकरू जसं रडतं ना तसं श्री पंढरीनाथाच्या डोळ्याला धारा लागल्या. जगाचा मालक कारण कारण करुणावरुणालय जगद आधार रुक्मिणी प्राण संजीवन असलेला भगवान परमात्मा रडायला लागला आणि तो मुक्ताबाईंनी पाहला. रडणाऱ्या देवाला पाहलं, ज्ञानोबांना दाखवलं, माऊली बघा ना भगवंत रडत आहे. ज्ञानोबांनी विचारलं, देवा काय झालं तुम्हाला? जसं लेकरू सांगताना आईला आई मला भूक लागली ग, तसं भगवंत सांगायला लागले ज्ञानोबाऱ्यांना, मला भूक लागली माऊली, भूक लागली या या माझ्याजवळ या. तुम्ही देता मला काही? तुम्हाला द्यायला माझ्याकडे नाही आहे. मग मी द्यायला सांगतो. कोणाला? माझ्या मुक्ताईला. माय झाली, प्रेमाचा पदर बाजूरा केला आणि आपल्या कासेला जगाच्या मालकाला लावलं. महाराज प्रमाण आहे त्याचं. पांडुरंग पिसा याची लागी झाला, पांडुरंग पिसा याची लागी झाला, मुक्ताईने पाजीला प्रेम पाना, मुक्ताईने पाजीला पांडुरंग पिसा याची लागी झाला, पांडुरंग याची लागी झाला, मुक्ताईने पाजीला प्रेम पाला, मुक्ताईने पाजीला पांडुरंग पिसा याची लागी झाला, पांडुरंग पिसा याची लागी झाला, पांडुरंग पिता
जातला दिला पांडुरंग वेसा याचला दिला पांडुरंग वेसा याचला दिला मुक्ताई ने पाजला प्रेम मुक्ताई ने पाजला पांडुरंग वेसा याचला के धाला मुक्ताई ने पाजला प्रेम पाजला मुक्ताई ने पाजला पांडुरंग वेसा याचला के धाला मुक्ताई ने पाजला प्रेम पाजला मुक्ताई ने पाजला प्रेम पांडुरंग वेसा याचला मुक्ताई ने पाजला प्रेम पाजला मुक्ताई ने पाजला प्रेम पाजला प्रेम पाजला तृप्त केलं जगाच्या मालकाला काय सामर्थ्य व संतांचं मुक्ताईने पाजिला प्रेम पाना कोणाला पांडुरंग पिसा ही सावडी मूर्ती माझ्या मुक्ताईच्या पाण्याने तृप्त झाली काय साम्राज्य संतांचं किस गली में गलबला कुठं काढलं तुमचं माझं सुख आपली काय भूक आहे व सामान्य संतांनी आपल्याकडे पाहिलं तरी आयुष्यभराची भूक तृप्त होऊन जाईल तृप्त ब्रह्मभूत प्रसन्नात्मा न शोचती न कांक्षती आयुष्यात कधी भूक नाही लागत एकदा संतांनी आपली तृप्तता केली की ही काय भूक आहे गाडीची भूक बंगल्याची भूक पदाची भूक हे चिल्लर भूक आहेत सामान्य भूक आहेत एकदा शोधा भूक कायम निवृत्त व्हावी असं जर वाटत असेल तर संतांकडे चलावं माझी ती झाली का कारण मी रेड्याला पाहिलं आणि त्या भिंतीला पाहिलं जिचा चालण्याचं संबंध नाही मुक्ताबाईने सांगितलं ज्ञानदादा अरे मोठा स्वागत येत असेल आणि त्याच्या स्वागताला जावं लागत असेल तर जिच्यावर बसलोय तिला चल म्हणा म्हणता बरोबर मातीचे कण एकत्रित आलेली भिंत सुद्धा चालायला लागली निर्जीव चालविली भिंती म्हणून संदेह गमला निळोबारे प्रेमापोटी म्हणतात सांगा देव का न होती ते देव का असू शकत नाही प्रत्यक्ष देव आहेत ज्ञानेशु भगवान विष्णू निवृत्तीर भगवान हरहा सोपानो भगवान ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचित कला प्रत्यक्ष देव आहे तिन्ही देव जैसे परब्रह्मीचे ठसे निवृत्ती संतहा सोपान महावैष्णव कठीण मुक्ताबाई तेथे आपण नारायण जपतसे म्हणून संदेह गमला पाच मिनिटांमध्ये सेवेला विराम देऊ दोन चरणाचा राहिलेला भाव सांगतो सेवा संपवतो सगळ्यांनी मोठ्या प्रेमाने टाळी वाजवा विठोबा रघुमाई Oh, oh.
फ्रेश झाले तुम्ही फ्रेश. आता मी दोन तीन तास सहज काढतो, कारण भजनातून एकदा फ्रेश झाला माणूस चिंता घरी एक वा आनंद. दाता तोची एक जाणा नारायणा स्मरवी. जाधव परिवारामुळे आपल्या मुखात सगळ्यांच्या भगवंताचं नाव येतंय. घरी घडतंय, घरी एवढ्या जोरात भजन करून पहा, तुमचे पोर म्हणतील आपली बुडी बिघडली, तिला ऍडमिट करा. घरी नाही होत तो आनंद. इथं तुका म्हणे वृद्ध होती तरणी रे, भजनातला एक वेगळा आनंद आहे, वेगळी अनुभूती आहे. चला मी आपल्याला सांगतोय, ते देव का असू शकत नाही निळोबारे म्हटले. सांगा देव का नव्हती. आता मात्र निळोबारेने आपला मोर्चा तुकोबारेंकडे वळवला. तुकोबारेंचं चरित्र सांगत असताना निळोबारे असं म्हणतात, मी पाहिलंय परिचिती, ज्यावेळेला देहू क्षेत्रामध्ये तुम्हाला जवळ आहे. तुकोबारेंच्या वाणीचा प्रचंड विरोध होत होता महाराज. माणसाच्या प्रगतीचा टप्पा आला, नाव व्हायला लागलं, समाज मानायला लागला की माणसं आपल्याला आडवे येतात. जगाचा नियम आहे तो. तुमचं माझं जाऊ द्या, तुकोबारेंनाही हे भोगावं लागलं. तुकोबारेंना सगळं इतकी मंजूळ वाणी पण लोकांना ऐकवून होती वाटत महाराज. महाराजांची अवस्था अशी झाली, बहिर्दिशेला गेल्यावर सुद्धा महाराज अभंगच गायचे. अभंग म्हणता इथं, माझी मज झाली अनावर वाचा, छंद या नामाचा घेतलासी. काय करू, मला आता भान नाही हो राहिलं, मला आता कळत नाही. नाटकं करू नका तुकोबारे, तुमच्या बऱ्याच तक्रारी आमच्याकडे आल्या. तुम्ही बहिर्दिशेला गेल्यावर देवाचं नाव घेता, आम्हाला ते सहन होत नाही. तुम्ही जगाला मूर्ख बनवू शकत नाही, शकतात आम्हाला नाही, आम्ही पंडित आहे. तात्कालीन पंडितांनी मीटिंग घेतली आणि तुकोबारेंना बोलावलं. एका काळात कठीण दुष्काळात तुकोबारेंच्या घरचं अन्न खाल्लेली माणसं वरती बसली आणि ताळपत्रीवर तुकोबारेंना बसवलं, आपली चिपडी बाजूला ठेवली आणि भजनाचा विणा, फुटलेला विणा तुकोबारेंनी मांडीवर एका बाजूला धरलेला आहे. राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी. पाहता ही नजरेला घ्या तुमचे उदाहरण, बघ ती गावकी बघते तुकोबारेंकडे. महाराज अभंग गाता म्हटले, गातो. बहिर्दिशेला येतो तोंडात, आता काय करू त्याला. तुमच्याच वाणीतून येतं का? हो, वाणी माझी आहे. मग येतं कस काय म्हणता? त्याचं कारण असं आहे तुकोबारे म्हटले. साळुंकी मंजूळ बोलत असे वाणी, शिकविता धनी वेगळाची. आपुली आबळे नाही मी बोलत, सखा कृपावंत वाचा त्याची. मी नाही बोलतो, मला तो बोलवतो. बर बर, मग तुमच्या त्याला सांगा इथून मला बोलू नको म्हणा. आता खबरदार, एक शब्द सुद्धा बोलायचा नाही. ही आज्ञा आहे गावकीच्या मीटिंगची. हा जोडली तुकोबारे. बर बर, तुम्ही बोलले देव बोलला. राहू द्या बाबा, नाही बोलणार. प्रामाणिकता इतकी होती जीवनात, तेवढा आदेश मानून निघाले तुकोबारे. पण ताळपत्री सोडायच्या अगोदर पुन्हा माघारी फिरले महाराज. मी आता काही बोलणार नाही, पण अगोदर जे बोललोय ते घरी खूप तयार झालंय हो.
त्याचं काय करू? हा 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 इकडे आण ते सगळं इंद्रनीत बुडून टाकायचं स्वतःच्या हातानं. महाराजांच्या डोळ्याला धारा लागल्या. अरे एक दुष्काळ पचवलेले तुकोबर आज रडताय तुमच्या माझ्या करता, कारण ते अभंग तुमचा माझा कैवार घेणारे होते, तारणारे होते. दुष्काळात पत्नी मेली, तुकोबरांच्या डोळ्यात कधी पाणी नाही, पण आज महाराजांच्या डोळ्यात पाणी तरडतंय. पोरग मेलो संतू नावाचं दुष्काळात पचवलं महाराजांनी ते दावणीचा बैल मेला, पचवलं शेतकऱ्याच्या दावणीचा बैल मरण. दुष्काळे आतीला द्रव्य नेला मान त्रिक अन्न करिता मेली, त्रिक अन्न करिता मेली. दुष्काळे आतीला द्रव्य नेला मान करिता मेली, करिता मेली. सगळं संपलं होतं, आटलं होतं सगळं, तरी तू खूप बरं आहे. जाऊ द्या आता काय, पण पाणी तरडतंय आज का? अभंग बुडवायची वेळ आली. घरी गेले, सगळ्या वयात बांधायला सुरुवात केली. महाराज गंगाधर बामवाळ, बहिणाबाई शोरकर तुकोबऱ्यांना म्हणता, राहू द्या तुकोबऱ्या, लोकांचं कुठं ऐकता, राहू द्या. गावकीचं वचन आहे, शब्द आहे. कधी न तुकोबऱ्यांच्या मध्ये बोलणारे जिजाबाई महाराजांना म्हणता, मालक लेकरांना आवडतो होते, राहू द्या ना. प्रपंच जसा बुडवला तसा परमार्थही बुडवता, राहू द्या मालक. जीजे वचना फिरती अधम जन, दिलेला शब्द जी माणसं बदलवता ते अधम आहे. मी नाही का तसा, हे सारं बुडवावंच लागेल. पांडुरंगा काय महाराजांचं चरित्र आहे. महाराज शतकं निघून गेली पण तुकोबऱ्यांना झालेला त्रास आजही वारकऱ्याला झालेला त्रास वाटतो, कारण तुकोबऱ्यांचे अनन्य साधारण उपकार आहे तुमच्या माझ्यावर. असं आहे बांधल्या बुवा. तुकोबऱ्या जिजाईला म्हणतात, जीजे उचलून दे ना, कृश झालेलं शरीर होतं, पोटात अन्न नाही, उचलता येत नाही. उचला उचलायचं तर जिजाई म्हटली. जिजाबाईला वाटलं काही राहिल्या वया तर आपण लपून तरी ठेवू, लेकर असतील. पण तो कोबऱ्यांनी सगळं जवळ घेतलं. महाराज इंद्रायणीत गेले, गुडघ्या एवढ्या, मांडी एवढ्या. मी हे चरित्र एवढ्या करता सांगतोय की मी आज इंद्रायणीच्या तीरावर आहे. ऐका, छातड्या एवढ्या पाण्यात गेले, सार बुडवलं, बाहेर आले, ढाय मोकळून आकाशाकडे पाहत रडताय. शिळेवर बसून तो कोबऱ्यांनी उपोषण मांडलं. देवा तुझा माझा कारे वैरकार, देवा तुझा माझा कारे वैरकार, दुखाचे डोंगर दाखवीसी, दुखाचे डोंगर दाखवीसी, दुखाचे डोंगर दाखवीसी, दुखाचे डोंगर बळे बांधुनिया देसी कळाती, बळे बांधुनिया देसी कळाती, बळे बांधुनिया, बळे बांधुनिया
देसी कळाती बळे बांधुलिया देसी कळाती कौरवी पांचाळी सभे माझी आणि हे सगळे दिसतात रे तुला मी का नाही दिसत कीर्तन संपलंय घरी जायची तयारी करा माझा भाव आहे का तुकोबऱ्यांचा 14 दिवसाचं उपोषण मोडायला मंगल वेळेत जगाचा मालक आला तुकोबऱ्यांची वीणा वाजवतो आलो बरं का तुकोबऱ्या होता कुठं रे बाबा दिवस किती गेले तुमचेच अभंग घेऊन उभावतो इंद्रायणीत मग वेळ का केला देवा वेळ एवढ्या करता लागला तुकोबऱ्या हे आपल्या नजरेला इथून दिसते ती वाहणारी इंद्रायणी आहे ना त्या इंद्रायणीनं माझा हात धरला हो कोण म्हणतंय देव म्हणताय ती इंद्रायणी म्हणली मला म्हटली देवा हे सगळे अभंग या इंद्रायणीच्या परिसरातच झाले देहूच्याच परिसरात झाले आळंदीच्याच परिसरात झाले पण कधी एकत्रित तुकोबऱ्यांच्या गाथेचं पारायण करायची संधी नाही मिळाली रे देवा ती इंद्रायणी म्हटली एकदा तुकोबऱ्याच्या गाथेचं पारायण करू दे तिनं हात धरला हो सोडायला तयार नव्हती मी म्हटलं बाई तू पारायण कर पण तुझं पान पलटायला मी इथं स्वतः थांबतो कारण माझा बाबा उपोषणाला बसलाय तिथं पारायण पूर्ण झालं लगेच आलो म्हणजे माझ्या वयात जशाच्या तशा आहे थेंब लागला नाही तो खबर आहे पाण्याचा आणि जो थेंब पाण्याचा स्पर्श होत नाही तो भाग निळोबार आहे आपल्या शब्दात व्यक्त करतात कोरडी कागद उदकी लागोनी दी बुंद थेंब लागू देत नाही पाण्याचा इतकं ज्या महिमान संतांचे सांगा देव कान होती निर्जीव चालविली भिंती अशा पवित्र संतांच्या दिशेनं आमचं जीवन घेऊन जा बाबा ही प्रेमळ अपेक्षा निळोबारे व्यक्त करतात अभंगाच्या शेवटच्या चरणात निळामने बरा 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 निळामने पाई थारा द्यावा संता पाई थारा सांगा देव कान होती सांगा देव कान होती द्यावा संता पाई थारा द्यावा संता पाई थारा कार देव आन होजे सांगा देवा आन होजे निर्जीव चाले आ
फिर जीव चाल बीली बिलती संग देव कान होती संग देव कान होती आन रजीव चाल बिली बिलते निरजीव चाल बेले निरजेव चाल बेले बिलते निरजेव आ चाल बिले भेलते निरजीवा चाल बिले भेलते निरजीवा चाल बिले निरजीवा चाल बिले निरजीव चाल बिली निरजीव चाल बिली थारा संग देव कान होती निर्जीव चालविली भिंती झालेली सेवा श्रीमंत श्री मुक्ताईच्या चरणी समर्पित करतो. वाणीला विराम देतो. बोलण्यात काही प्रमाणात एखादी चूक असेल क्षमा करा. बरं वाटलं त्याचा स्वीकार करा. नाही आवडलं तो माझ्या बुद्धीचा दोष. वेळ बरोबर थोडंसं 10 मिनिट आपल्याला जास्त झालेलं आहे. 10:30 संपायचं होतं. 10:40 होत आहेत. 10 मिनिट आपले जरा जास्त गेले क्षमा करा. आपल्याला सगळ्यांना विनंती आहे की इतकी चांगली व्यवस्था कार्यकर्त्यांनी केलेली आहे. इथल्या जाधव परिवाराने केलेली आहे. आपणसुद्धा पूर्ण वेळ उपस्थिती दिली पाहिजे. आपण पहिला दिवस आहे आज त्यामानाने खूप चांगली उपस्थिती आहे. पण उरलेलं हे सगळं भरलं पाहिजे. उद्या येताना तुम्ही एक एक बाई घरून घेऊन या. हो तुम्हीसुद्धा आणा. तशी नाही भेटली तर रोज आणा आणा पण बाई आणा. आता गणपती उत्सव आहे म्हणा जरा ऐका. कीर्तन प्रवचन कथा हे उद्धाराचं माध्यम आहे. परमात्म्याच्या चरणाजवळ आपल्याला मान मिळावा ही अभिलाषा बाळगा आणि इथं या. तुम्ही इतका वेळ शिस्तीत बसलात याचं मला विशेष समाधान आहे. नाही तर आता सप्ताहामधली शिस्त संपून गेली. शिस्तच कुठं राहिलेली नाही. काय कुठं पखवाजावाली इतका आवाज वाढवायला लावतात की कल्पनेच्या बाहेर. बरं ज्यांना वाजवता येत नाही ते वाढवायला लावतात. विनाश्व इथं तिकडी तज्ज्ञ माणसं आहेत पण व्यवस्थित. आता बघा बरं एकदाच होतं त्या मंडळींनी आमच्या केशवदादांकडे बघितलं नाही. सेवा आहे अशी सगळी मंडळी आहे. आणि वारकरी संप्रदायाची एक वेगळी परंपरा आहे. ती जोपासण्याकरता आपणसुद्धा थोडासा पुढाकार घेतला पाहिजे. नाही तर काल्याच्या कीर्तनाला तुम्ही पहा काल्याचा अभंग सुरू झाला की मनसं पळत सुटतात. असं वाटतं काय चाललं आहे हे पळत पंक्तीत. आमच्या गावात तर मी पाहिलं एक बारीकच तब्येतीनं पतला निघाला पळत. अहो पडला ना खाली त्याच्या अंगावून लोक त्याच्या अंगावून माणसं जायला लागले. तो म्हणतो अरे मेरो रे अरे वाचवा रे अरे काय वाचवा आता. शेवटी तो बेशुद्ध पडला. त्याला उचललं ना मी डॉक्टरांकडे नेलं. तो बेशुद्ध डॉक्टर म्हटलं याचा हात गेला. म्हटलं गेला तर गेला आम्ही त्याला अकोल्याला घेऊन जाऊ नाशिकला घेऊन जाऊ. तुम्ही त्याला शुद्धीत आणा. इंजेक्शन दिलं तो शुद्धीवर आला.
तो माझ्याकडे पाहतून म्हणतो, विशाल बा पहिली पंगत उठली काय? म्हटलं तू मरत होता पंक्तीत, तुला आम्ही उचलून आणलं. इतकी बेशिस्त अवस्था आहे, पण मला खूप समाधान वाटलं. आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो. एकदा मोठ्या प्रेमानं सरळ बसा, हाताने टाळी, मुखाने नामघोष, मुक्ताबाईचं भजन 2 मिनिट घेऊ आणि सेवेला विराम देऊ. इंद्रायणी का जल भी बोले श्री मुक्ताई माऊली. इंद्रायणी का जल भी बोले श्री मुक्ताई माऊली. टाळी वाजवा सगळ्यांनी. या जाधव परिवारामध्ये वैकुंठवासी काकांना आणि वैकुंठवासी बंधूंना आपल्याला भावपूर्ण श्रद्धांजली, त्यांच्या चरणी विनम्र अभिवादन संतांच्या भजनातून करायचे. सगळ्यांनी म्हणायचं आहे.